माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत. मित्र, आम्ही आता तामिळनाडूचं जे हिल स्टेशन आहे, थंड हवेचं ठिकाण, ज्याला कोडाई कॅनल असं म्हणतात, त्या कोडाई कॅनलवरून जवळपास 50 किलोमीटर आता खाली आलेलो आहोत शेवटच्या टप्प्यात. आणि इथलं तुम्हाला सौंदर्य, निसर्गाचं अद्भुत सौंदर्य दाखवावं म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे. आता आमच्या खाली हे तुम्हाला ढग दिसत असतील अजूनही, तर आम्ही ज्यावेळेस 50 किलोमीटर वर होतो त्यावेळेस तर काय अवस्था असेल बघा. तर साधारण हा 60 किलोमीटरचा रस्ता वर चढण्यासाठी आणि खाली उतरण्यासाठी पार करावा लागतो. आणि जशी आपली उटी आहे, उटीच्या अगदी बाजूला असलेलं हे कोडाई कॅनल नावाचं थंड हवेचं ठिकाण. आणि इथं पण नवीन लग्न झालेले जोडपे आपले हनीमून मधुचंद्रासाठी इथे येत असतात, कारण भर उन्हाळ्यात देखील इकडले लोक स्वेटर मफलर घेऊन फिरल्याशिवाय ते हे बघा ढग आता आपल्या शरीरात घुसतो. हे बघा बघा घुसला झाला सगळा अंधार. तर असं हे अद्भुत पावसाळी सौंदर्य. आणि हे तामिळनाडू आणि केरळ या दोन राज्याच्या सीमेवरच असल्यासारखं आहे. आहे तामिळनाडूमध्ये, पण हा घाट संपल्याबरोबर इकडल्या बाजूनं उत्तरेनं पश्चिमेला म्हणूया आपण केरळ सुरू होतो अवघ्या पलक्कड नावाचा जिल्हा. तर आता आपण अंतिम टप्प्यात आहोत आणि तरी ढग आपल्या शरीरातून असे गाडीला असे चिरून जात आहेत आणि फार खाली तर काहीच दिसत नाही. वर बघितले तर 200-200 फूट 150 फुटाचे निलगिरी असेल, आणखी कुठले झाडं असतील, म्हणजे डोळे भरून मन भरून पाहिलं तरीही काही सरतच नाही इतकं असं निसर्गाचं अद्भुत असं हे दृश्य आहे. आपण या थंड हवेच्या ठिकाणाला जरूर भेट द्यावी, कारण इथं अनेक पॉईंट आहेत बघण्यासाठी. बोटिंग आहे, म्युझियम आहे, धबधबे कितीतरी आहेत मोठमोठे अजस्त्र धबधबे, आणखी बरंच काही 10-12 पॉईंट आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या परिसरात फिरणं हाच मोठा सर्वात मोठा आनंद आहे, की भर उन्हाळ्यात जरी आलात तरी तुम्हाला मफलर वगैरे स्वेटर घ्यावं लागतं. हे बघा ढग आता इतकं शिरलं आहे की समोरचं 10 फुटापर्यंत देखील काही दिसत नाही. आपल्या गाडीचे लाईट चालू आता दुपारचे 1-2 वाजलेले असताना सुद्धा तेव्हा ढग शिरला अंगात, काय समोर चाललंय काही पता नाही. तर असे हे अत्यंत अद्भुत कोडाई कॅनल पाहण्यासाठी जरूर या, याच अपेक्षेचा आपली रजा घेतो.